आता पुढचा जो भाग आहे तो 5586 ला कितीने भागायचा आहे, 87 ने भागायचा आहे, म्हणजेच तुमचा 87 चा पाढा पाठ असला पाहिजे असं नाही. पण एक गोष्ट नक्की लक्षात आली पाहिजे की तुम्हाला पाढा तयार करता आला पाहिजे, आणि ज्या विद्यार्थ्याला पाढे पाठ नसतील आणि पाढे तयार करता येत असतील तर तो भागकार सोपा आहे. बघूया, 87 × 1 = 87, 87 × 2 म्हणजेच आता 2 ने 87 ला गुणायचं, 2 × 7 = 14, 14 × 4 हच्चाले 1, 2 × 8 = 16, 16 × 1 = 17. बघा त्याच्यानंतर 87 × 3, 3 ने 87 ला गुणायचं आहे, म्हणजे पहिल्यांदा 7 ला गुणायचं, 3 × 7 = 21, 21 ला 1 लिहायचे, हच्चे 2 लिहायचे कारण 10+ ला 2 येतात, 21 चे 1 इथे लिहिलेले आहेत म्हणून 2 हच्चे लिहिले 2, 3 × 8 = 24, 24 × 2 = 26. कळतंय तुम्हाला? पुढे जाऊया, 87 × 4, 4 ने 7 ला गुणायचं, 4 × 7 = 28, 28 ला 8 हच्चे आले पुन्हा 2, 4 × 8 = 32, 32 × 2 = 34. 87 × 5, 5 × 7 = 35, 35 ला 5 हच्चे आले 3, आणि 5 ने 8 ला गुणा, 85 = 40, 40 × 3 = 43. 87 × 6, 6 × 7 = 42, 42 ला 2 हच्चे 4, 6 × 8 = 48, 48 × 4 = 52. 87 × 7, 7 ने 87 ला गुणायचं आहे, 7 × 7 = 49, 49 ला 9 हच्चे आले 4, 7 × 8 = 56, 56 × 4 = 60. 87 × 8, 8 ने 7 ला गुणा, 8 × 7 = 56, 56 ला 6 हच्चे आले 5, 88 × 64 = 64 × 5 = 69. पुन्हा 87 × 9, 9 × 7 = 63, 63 ला 3 हच्चे 6, पुन्हा 9 × 8 = 72, 72 × 6 = 78. 87 × 10 = 870. कळतंय? अशा प्रकारे काय करायचं आहे, 87 चा पाढा तयार करायचा, आणि 87 चा पाढा तयार केल्यानंतर त्याचा प्रत्यक्षात भागाकारामध्ये वापर करायचा. 5586 / 87. कळतंय? आता 87 पेक्षा लहान 5 आहेत, 2 संख्या घ्यायच्या 55 तरी सुद्धा लहान आहेत, म्हणून काय करायचे, आपण 3 संख्या घ्यायच्या आहेत. म्हणजे 3 संख्या घेतल्यामुळे काय होऊ शकतं, तर 87 पेक्षा संख्या मोठी होऊ शकते. ती संख्या कोणती बनली, 558. कोणती संख्या आहे, 558. आता काय करायचंय, या आलेल्या पाड्यामधील 558 किंवा 558 पेक्षा लहान, म्हणजे 558 मधून वजा होणारी संख्या कोणती आहे बघूया. 87, 174, 261, 348, 435, 522, 609. 558 पेक्षा लहान असणारी संख्या ही 522 आहे, आणि 522 हे 558 मधून वजा होऊ शकतात, मायनस होऊ शकतात, म्हणून आपल्याला भाग कितीचा लागेल, 6 चा, कारण इथं 6 ने गुणलेला आहे, गुणाकार आलेला आहे 522, यांची वजाबाकी करायची आहे. 8 मधून 2 गेले 6, 5 मधून 2 गेले 3, 5 × 5 = 0. ओके, आता याच्या पुढचा जो नंबर आहे 6, आता 6 घ्यायचे, इथे कोणती संख्या बनली, 366. कोणती संख्या आहे, 366. 366 मधून कोणती संख्या वजा होऊ शकते बघायचं, 87 वजा होतात, 174 वजा होतात, 261 वजा होतात, 348 सुद्धा वजा होतात, 435 ही मोठी संख्या आहे. 366 मधून मोठ्यात मोठी संख्या कोणती वजा होऊ शकते, मायनस होऊ शकते, तर ती 348. 348 म्हणजे कोणत्या संख्येने भाग जाणार आहे, 4 ने. कोणत्या संख्येने,
चार ने म्हणून इथं 348 लिहायचं आहे. ओके आता काय करायचंय याची सबट्रॅक्शन करायची म्हणजे वजाबाकी करायची. सहा मधून आठ वजा होतात का याचं उत्तर नाही. मग काय करायचं इथला एक घ्यायचा. ओके इथे किती राहिलंय पाच. पाच मधून इकडे घेतला किती झाले सोळा. सोळातून आठ गेले आठ. कळतंय इथे पाच आहेत इथे चार आहेत. पाच मधून चार गेले एक उरले तीन तीन गेले शून्य. कळतंय अशा प्रकारे काय करायचं आहे भाग लावायचा आहे. म्हणजे आपलं रिमाइंडर किती आलेला आहे तर अठरा आणि भागाकार किती आलेला आहे 64 म्हणजे 64 भागाकार आलेला आहे. ओके अशा प्रकारे तुम्हाला कोणत्याही संख्येने कोणत्याही संख्येला जर भागायचं असेल भाग लावायचा असेल तर तुम्ही काय करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही पाढा तयार करायचा आणि पाढा तयार केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे भाग लावायचा आहे. ओके इथेच थांबूया आज आपण. ओके धन्यवाद.